कल एग्जिट पोल में एनडीए के खाते में बहुमत जाता दिखाई दे रहा है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए सुधीर मुनगंटीवार ने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बीजेपी और एनडीए को जनता का आशीर्वाद दिलाने के लिए 10 साल तक कड़ी मेहनत की। हम सभी कार्यकर्ताओं का विश्वास है, लोग अपना वोट एनडीए को देंगे। कांग्रेस और उसके सहयोगी विकास को और प्रगति पर मुखर रहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के लिए अपशब्दों का इस्तेमाल किया गया, फिर भी जनता ने विकास और प्रगति को ही मतदान किया है। भारतीय जनता पार्टी व एनडीए का जनतेने आशीर्वाद द्यावा यासाठी तर मोदीजींनी एवढे कष्ट घेतले। 10 वर्ष या देशाच्या प्रगतीमध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सरकारने जे योगदान दिलं, तर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे की जनता आपला मतरूपी आशीर्वाद हा एनडीएच्या मागेच उभा करेल। आपण बघितलं असेल की प्रचारामध्ये काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष इंडिया अलायन्सचे लोक हे विकास प्रगती यावर कमी बघायचे। माननीय मोदीजींच्या विरोधात अतिशय विखारी विषारी शब्दांचा उपयोग व्हायचा, कधी या देशाचा अवमान होईल असं वक्तव्य व्हायचं, त्यांचा देशाला पुढे नेण्याचा अजेंडा काय यावर 60 मिनिटाच्या भाषणामध्ये 1 मिनिट किंवा 1/2 मिनिट त्यावर भाष्य असायचं, बाकी सारं भाष्य जसं काही यांची सत्ता कधीच नव्हती, यांना जनतेने कधी सत्ता आणि सत्तेत बसवण्याचं कामच केलं नाही, अशा पद्धतीने देश किती मागे आहे, या देशामध्ये किती लोक गरीब आहे, जाती जातीच्या आधारावर भेद करणं, मला वाटतं या सर्व वातावरणात ये पब्लिक है, सब जानती है, एनडीए का आपका मतरूपी आशीर्वाद उभा करेल, हा आम्हा सर्वांना मनापासून विश्वास है। पत्रकारों के पूछे गए सवालों का जवाब देते हुए मुनगंटीवार ने कहा कि मैं कभी भी अनुमान नहीं लगाता और 4 जून से पहले इसकी बिल्कुल भी आवश्यकता नहीं है, लेकिन इस सर्वे से दिशा मिलती है। पहले कहा जा रहा था कि छत्तीसगढ़, मध्य प्रदेश और राजस्थान में इंडिया गठबंधन जीतेगा, लेकिन लोगों ने विकास के पक्ष में वोट किया है। मैं कभी अंदाज करता नहीं, अंदाज करने से काम ही 4 जून च्या अगोदर करण्याचं काहीही कारण नाही। अंदाज हा आपण सर्वांनी करायचा असतो, आपण लोकांमध्ये जाता, जनतेमध्ये जाता, आणि म्हणून आपल्या टी व्ही चॅनल्सच्या माध्यमातून जो अंदाज होतो तोही काही 100% परफेक्ट होईल असं म्हणता येत नाही, पण निश्चितमध्ये यामध्ये एक दिशा प्राप्त होते आणि आम्हाला विश्वास आहे। मागेही मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये एक वातावरण होतं आणि तेव्हा लोक म्हणायचे की एनडीए अलायन्सचा विजय होईल, पण जनतेनी विकासाच्या बाजूनी मतदान केलं। जातीच्या आधारावर जे विषाचं बीजारोपण करताय त्यांना धक्का दिला, देशातही तसंच घडेल हा माझा पूर्ण विश्वास आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।